नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचं अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये सहाय्यक संवर्गातील विविध पदांसाठी या ठिकाणी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामधील काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत, ज्यामध्ये लेखा सहाय्यक असेल किंवा कार्यालय सहाय्यक सारखी पदे भरली जात आहेत, ज्यासाठी तुम्हाला बेसिक पे 2450 हा या ठिकाणी मिळत आहे. सॅलरी ही तुम्हाला टॉपची राहणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही, कायमस्वरूपी सरकारी नोकरी असल्यामुळे. शैक्षणिक पात्रता कोणतीही पदवी असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज मित्रांनो करू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे, जी एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारं डिपार्टमेंट आहे. त्यामुळे सॅलरी आणि इतर सर्व बेनिफिट्स तुम्हाला चांगल्या प्रकारचे मिळत आहेत. जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती 30/5/2024 ला झालेली आहे. 5 जून पासून यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या वॅकन्सीज आहेत. तर बघा, द कंपनी इन्व्हाइट्स ऑनलाईन अप्लिकेशन फॉर द फॉलोइंग पोस्ट फ्रॉम इलिजिबल अँड विलिंग इंडियन सिटीजन्स. त्यामध्ये तुम्ही बघू शकता जे पद भरलं जाणार आहे ते आहे प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 जे नॉन एक्झिक्युटिव्ह कॅडरमधलं आहे, आणि यामध्ये विविध डिसिप्लिनमधली असिस्टंटची पदे भरली जात आहेत. तुम्ही बघू शकता मेकॅनिकल डिसिप्लिनसाठी टोटल 10 जागा मित्रांनो भरले जाणार आहेत. जे कॅटेगरीज विश्लेषण दिलेलं आहे राईट साईडला ते तुम्हाला पाहता येईल. इलेक्ट्रिकलसाठी टोटल 4 जागांची भरती होत आहे. इलेक्ट्रॉनिक्ससाठी टोटल 5 जागा आहेत. केमिकलच्या 6 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे. पल्प अँड पेपर याच्या 6 जागा भरल्या जात आहेत. सिव्हिलच्या 2 आहेत, केमिस्ट्रीच्या 2, अकाउंट असिस्टंटच्या 2 आणि ऑफिस असिस्टंटच्या 2 अशा टोटल 39 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. 39 पैकी 21 जागा ह्या ओपनसाठी आहेत. 3 जागा ईडब्ल्यूएसला, 7 जागा ओबीसीला, एसटीसाठी 3 तर एससीसाठी 5 जागा रिझर्व आहेत. सर्व पदे ही प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 या कॅडरमधली या ठिकाणी भरली जाणार आहेत. आता आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन. मात्र त्या अगोदर आपण पे स्केल कशा प्रकारे आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, पे स्केल अँड इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला बेसिक पे आहे तो इतर पदांपेक्षा जास्त या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. तुम्ही बघू शकता लेवल 2 पे स्केल आहे. या पे स्केल व्यतिरिक्त तुम्हाला मित्रांनो ऍडिशनली जे बेनिफिट असणार आहेत त्यामध्ये पीएफ, ग्रॅज्युइटी, इनडोअर मेडिक्लेम इन्शुरन्स, आउटडोअर मेडिकल रिएम्बर्समेंट, एलटीएफ, चाइल्ड एज्युकेशन अलाउन्स, वॉशिंग अलाउन्स या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मित्रांनो मिळत आहेत. त्यामुळे सॅलरी ही टॉपची तुम्हाला राहणार आहे, इतर बेनिफिट्स हे टॉपचे राहणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे. पुढे आपण बघा यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे. क्वालिफिकेशन आपण फक्त मेकॅनिकल पदासाठी आणि त्यानंतर अकाउंट असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंट पदांसाठी बघणार आहोत. जे मेकॅनिकलसाठी राहणार आहे मित्रांनो त्याच प्रकारचं क्वालिफिकेशन हे सिव्हिल पर्यंतच्या पदांसाठी या ठिकाणी राहणार आहे, फक्त ट्रेड या ठिकाणी वेगळा राहील. तर बघा, मेकॅनिकलसाठी ज्या 10 जागा आहेत त्यासाठी 18 ते 28 वर्ष एज लिमिट सर्व पदांसाठी या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे. या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी एकतर 10वी पास आणि आयटीआय 2 वर्षाचा तुमचा रेस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये असणे आवश्यक आहे, किंवा डिप्लोमा 3 वर्षाचा तुमचा 60% मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. मिनिमम या ठिकाणी सर्व पदांसाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी त्या ठिकाणी मागितलाय जी टेक्निकल ट्रेडमधली आहे त्या पदांसाठी. या व्यतिरिक्त जी पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये मित्रांनो प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 टेक्निकल केमिस्ट्रीच्या 2 जागा आहेत. 18 ते 28 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील. बीएससी 60% मार्क्स असेल तर अप्लाय करू शकता, यासाठी एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. अकाउंट असिस्टंटच्या 2 जागांसाठी मित्रांनो अगेन 18 ते 28 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील. बीकॉम 60% असणे आवश्यक आहे, एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. आणि ऑफिस असिस्टंटच्या अगेन 2 जागांसाठी 18 ते 28 मध्ये तुमचं एज लिमिट असणे आवश्यक आहे ओपनसाठी. आणि या ठिकाणी कोणती पदवी 60% असेल तुमच्याकडे तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. अगेन यासाठी सुद्धा एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कोणती पदवी असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. पुढे बघा, या ठिकाणी एज जी कॅल्क्युलेट करायचं आहे ते 30/6/2024 रोजी कॅल्क्युलेट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे. एससी एसटीला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, हँडीकॅपला 10 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅन कमिशन ऑफिसर्स यांना सुद्धा 3 ते 5 वर्ष या ठिकाणी एक्सपिरियन्स जे असणार आहे त्यानुसार एज रिलॅक्सेशन मिळत आहे. त्यानुसार तुम्ही तुमचं एज या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता. पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे. यासाठी सिलेक्शन जे असणार आहे ते ऑनलाईन टेस्ट ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे आणि ट्रेड स्किल टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. या ठिकाणी जी एक्झाम असणार आहे ती इंग्लिश लँग्वेजमध्ये होईल. प्लस महत्वाची गोष्ट म्हणजे एक्झाम सेंटर्स बेंगलोर अँड ऑर म्हैसूर या दोनच ठिकाणी या ठिकाणी राहू शकतात, त्यामुळे ट्रॅव्हल करण्याची तयारी तुमची असणे आवश्यक आहे. या ठिकाणी मित्रांनो बघा, डिटेलमध्ये तुम्हाला जर सब्जेक्ट कोणकोणते आहेत आणि इतर सर्व गोष्टींची माहिती हवी असेल तर नोटिफिकेशनमध्ये नक्की चेक करू शकता. अप्लाय करण्यासाठी एससी एसटी हँडिकॅपला 200 रुपये चार्जेस त्यांनी घेतलेले आहेत, तर ओबीसी आणि ईडब्ल्यूएसला 600 रुपये फॉर्म फी ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी मित्रांनो भरायची आहे. ही नॉन रिफंडेबल राहील, नक्की तुम्ही अर्ज करताना विचार करून ही भरू शकता. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी बीएनपीएम
india.com या वेबसाईट तुम्हाला व्हिजिट करायचा आहे. या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय तुम्ही करू शकता 5/6/2024 पासून 3/6/2024 पर्यंत. याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. याबद्दल काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.